आयुक्त साहेबांनी जे सांगितलं निधीची कमतरता नाही, तर माझ्या मते हे 12 स्मरणपत्र मी दिलेले आहेत आयुक्तांना, एका रस्त्याचे, ह्या रस्त्याचे 3 आणि असे कितीक असे रस्ते आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या रस्त्यावरती आपण जर बघितलं तर रस्ता आहे का खड्डा आहे हे आपल्याला समजून येत नाही, का रस्त्यामध्ये खड्डे आहेत का खड्ड्यामध्ये रस्ता बनवलेला आहे, 1 फूटसुद्धा रस्ता कुठे चांगला नाही आहे. ह्या ब्रिजवरती गेला त्याच्यामध्ये जवळजवळ 50 खड्डे भेटतील. मग आयुक्त साहेब जर सांगतात की आमच्याकडे निधीची कमतरता नाही आहे, तर आयुक्त साहेबांनी हे बघितलं पाहिजे, जर निधीची कमतरता नाही तर ह्या सर्व लोकांसाठी जे आपण निधी टॅक्स घेतो त्या लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत, आणि त्या सुविधांचं आपण बघाल तर आयुक्तांनी कुठल्याच सुविधा दिलेल्या नाहीत. मग आयुक्त साहेब राजकारणासारखं राजकारण करतात का, निवडणुकीला उभ्या राहायचं आहे मग वाटतं त्यांना, की आमच्याकडे निधीची कमतरता नाही पण लोकांना सुविधा द्यायचं नाही, असं जर राजकीयासारखं आयुक्त बोलत असतील तर आयुक्त साहेब चुकीचं बोलतात. ह्या रस्त्यांसाठी मी एक रस्त्यासाठी 12 स्मरणपत्र दिलेली आहेत, आणि तरीसुद्धा लोकांच्या समस्यांकडे आयुक्त बघत नाही, किंवा ज्यांची इथे महानगरपालिकेमध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, ते लोक ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मी मागच्या आमदार जेव्हा 2000 भारतीय जनता पक्षाची सत्ता होती तेव्हा इथे निधी आणून दिलेली आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही कामं झालेली नाहीत. आयुक्त त्यांच्याकडे निधी आहे तो वापरू शकत नाही, आम्ही निधी दिलेला वापरू शकत नाही, मग पैसे काय करणार आहेत आयुक्त? पैसे तिजोरीमध्ये जमा ठेवून टेंडर एक ठराविक लोकांना टेंडर देऊन हे पैसे जमा ठेवणार आहेत का?